नमस्कार मित्रांनो, जय हिंद। चॅनल वरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन मिळाले तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे, शिकण्याशिवाय काही पर्याय नाही। त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकायलाच पाहिजे, शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये कधीही कर्ज काढून गुंतवणूक करू नका। तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, तुम्ही स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा, मगच गुंतवणूक करा आणि स्टॉप लॉसचं पालन करा, ही हात जोडून विनंती आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, निफ्टी इंडेक्स, बँक निफ्टी इंडेक्स हे लाईफ टाईमच्या हायएस्ट लेवलला आलेले आहेत। आणि सध्याला मित्रांनो, जर समजा तुम्ही काही स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्ट साठी काही, म्हणजेच पूर्णपणे नाही की आता तुम्ही जे काही मागील वर्षी किंवा त्याच्या अगोदर स्टॉक्स घेतलेले असतील आणि ते तुम्ही समजा काही आता तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं असेल तर बुक करू शकता का, हे पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण डीपमध्ये जाणून घेणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता। जर बघायचं झालं मित्रांनो, तर आपण सध्याला बघू निफ्टीच्या चार्टवरती आलेले आहोत। आणि निफ्टीच्या चार्टचा जर आजचा तुम्ही बघितला तर मित्रांनो, जवळपास निफ्टी 18,329 घरामध्ये जाऊन म्हणजे आलेली आहे आणि 18,204 घरामध्ये निफ्टी आहे। बँक निफ्टीचं सुद्धा मित्रांनो बघितलं तर आपण बँक निफ्टी बघू शकता, 42,076 बघू शकता तुम्ही, 42,076 घरामध्ये क्लोजिंग झालेलं आहे। आणि आजच्या दिवशी जर बघितलं तर बँक निफ्टीचा चार्टवरती आपण बघत आहोत, हायेस्ट आणि लो बघत आहोत। आता आजच्या दिवशी जर बघितलं तर बँक निफ्टीनं हायेस्ट लावला तो 42,231 आणि लो होता तो 41,965। आता बँक निफ्टीला रेसिस्टन्स लागला का? मागील एक आठवड्याचा जर बँक निफ्टीचा चार्ट आपण बघितला तर त्यावरून असं स्पष्ट होतं की या आठवड्यामध्ये बँक निफ्टीचा 42,345 हायेस्ट लागलेला आहे, लो आहे तो 41,318। आता निफ्टी बँक निफ्टी रेसिस्टन्स फेस करत आहेत का? एकीकडे जर बघितलं तर FII फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर जे आहेत ते मित्रांनो एकीकडे बाईंग सुद्धा त्यांची चालू आहे, दुसरीकडे विक्री सुद्धा जोरात चालू आहे। जवळपास 21,769.03 कोटीची त्यांनी खरेदी केली 14 नोव्हेंबरला आणि 20,679.62 कोटीची जवळपास विक्री सुद्धा केली आहे। DII चं सुद्धा सेम चालू आहे, खरेदी आणि विक्री 5,841.18 कोटीची खरेदी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर देशी गुंतवणूकदार, त्यांचं एकीकडे खरेदी तेवढी चालू आहे आणि विक्री सुद्धा तेवढ्याच प्रमाणात चालू आहे। तर मित्रांनो, सामान्य इन्व्हेस्टर तुमच्या माझ्यासारखे सामान्य जे गुंतवणूकदार असतात तर त्यांनी काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, समजा तुम्ही काही महिन्यापूर्वी जर काही स्टॉक्स घेतले असतील अगदी स्विंग ट्रेडिंग साठी, म्हणजे बाबा मी तुम्ही काही आठवड्यात महिन्यात याचा प्रॉफिट बुक करायचं ठरवलं असेल तर तुम्हाला योग्य वेळ आहे ही प्रॉफिट बुक करण्यासाठी। अदरवाईज जर मार्केटनं रेसिस्टन्स घेऊन मार्केट परत रिव्हर्स फिरलं तर डाऊन साईडला काही प्रमाणात जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे स्विंग ट्रेडिंग साठी जर तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर तुम्हाला प्रॉफिट बुक करायला चांगली संधी इकडे आहे। त्यामुळे निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, समजा आपण निफ्टी 50 काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले असेल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपासाठी, तर इकडे आपल्याला बुक करायला संधी आहे। अदरवाईज लॉंग टर्म साठी समजा काही जणांनी काही स्टॉक्स घेतले असतील आणि त्यांना जर वाटत असेल की पुढचे 5 वर्ष 10 वर्ष प्रॉफिट आपल्याला आणखी बुक करायचं नाही तर त्यांनी होल्डिंग तसंच ठेवू शकता लॉंग टर्म साठी, दीर्घ कालावधीसाठी। अदरवाईज काही वर्षासाठी महिन्यासाठी ज्यांनी काही खरेदी केली होती त्यांना बुक प्रॉफिट बुक करण्यासाठी चांगली संधी आहे आणि योग्य संधी आहे। अदरवाईज करेक्शन मार्केटमध्ये परत आल्यानंतर, तुम्ही डाऊन साईडला करेक्शन आल्यानंतर निफ्टीमध्ये परत मित्रांनो तुम्ही जवळपास 16,000 इकडे जरी निफ्टी आली, 17,000 इकडे आल्यानंतर परत बाईंग बनवू शकता निफ्टी 50 स्टॉकमध्ये। तर मित्रांनो, राहिला प्रश्न, एकीकडे FII DII खरेदी चालूच ठेवत आहे, अदरवाईज इकडे खरेदी चालू असल्यामुळे मार्केट आणखी वर सुद्धा जाऊ शकतं, कारण FII DII चा डाटा असा सांगतो की इकडे त्यांची मित्रांनो ॲव्हरेजेस खरेदी विक्री चालू आहे, कारण इकडे ते काही स्टॉकमध्ये खरेदी करत आहेत, काही स्टॉकमध्ये विक्री करत आहेत। त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार कन्फ्युजन न होता, आपल्याला मित्रांनो आपण जर स्मॉल इन्व्हेस्टर असाल तर आपल्याला योग्य वेळ असती प्रॉफिट बुक करण्याची, एक करेक्शन आल्यानंतर मार्केटमध्ये आपण परत बाईंग बनवू शकतो, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवली होय।
आता निफ्टी बँक निफ्टीचा जर आपण बघितला तर मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचा तुम्ही हायेस्ट जर बघितला करिअर मधला 42,345 या आठवड्यामधला जो लागला इकडे बघू शकता तुम्ही इकडनं जो हायेस्ट लागलेला आहे 42,345 आणि तो मित्रांनो जवळपास हा इकडे बघू शकता आणि उच्चांक म्हणजे यांचा जो हायेस्ट आहे कारकिर्दी मधला बँक निफ्टी मधला तो सर्वोच्च पातळीवरती हायेस्ट लेवलला आलेले आहेत आणि इकडनं आणखी काही थोडं वरती मार्केट जाईल अदरवाइज मार्केट रिवर्स सुद्धा फिरू शकतं फक्त एखाद्या निगेटिव्ह न्यूजचं काही कारण आलं की मार्केट रिवर्स फिरू शकतं अन्यथा मार्केट आणखी पुढे थोडस सरकण्याचा प्रयत्न नक्की करेल. आता निफ्टीचा काय चार्ट सांगतो मित्रांनो निफ्टी 50 इंडेक्स जर बघितला तर आजच्या दिवशी 18,329 च्या घरामध्ये मार्केट क्लोज झालेलं दिसून आलं आणि हायेस्ट जर आतापर्यंतचा मार्केटचा बघितला तर 18,604 चा लागलेला आहे. तुम्ही बघू शकता 18,604 चा हायेस्ट या निफ्टीचा आतापर्यंत लागलेला आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी सध्याच्या हे दोन्ही इंडेक्स आपल्या लाईफ टाईमच्या हायेस्टच्या इकडे आलेले आहेत आणि सध्याला मग प्रॉफिट बुक करावं का नाही या कन्फ्युजन मध्ये बरेच जण असतात. तर मित्रांनो प्रॉफिट बुक करण्यासाठी सामान्य इन्व्हेस्टरनी जरास थोडस जास्ती रिस्क न घेता थोडस मार्केट प्रमाणे आपण सुद्धा रंग सरड्यासारखा बदलला पाहिजे असं राकेश झुंझुनवाला यांचा हा वाक्य आहे. त्यामुळे मित्रांनो थोडं जास्ती रिस्क न घेता आपण या लेवलला मार्केटमध्ये स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुक करायला पाहिजे आणि परत एक करेक्शन आल्यानंतर तिकडे आपल्याला खरेदी बनवायला पाहिजे. तर मित्रांनो ही माहिती कशी आवडली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चॅनेलवरती नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावरती तुम्हाला हवं त्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट आपलं ओपन करू शकता. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.